हॅलो, हाय, नमस्कार. मी रिद्धी. टेक 24 तासच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मागच्या काही दिवसामध्ये तंत्रज्ञानाच्या विश्वात काय काय नवीन घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण या भागामध्ये जाणून घेत असतो. तेव्हा आजच्या भागात सुद्धा आपल्याला कोणकोणते नवीन मोबाईल लॅपटॉप लॉन्च होत आहेत हे बघायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या वापरातले जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये काय काय अपडेट्स आलेले आहेत ते सुद्धा बघायचं आहे. तेव्हा आजच्या भागाला लगेच सुरुवात करूया. MSIने भारतात लॅपटॉपची नवी रेंज लॉन्च केली आहे आणि यामध्ये तब्बल 29 लॅपटॉप लॉन्च झालेत. कंपनीनं ही लॅपटॉप रेंज गेमर्स, क्रिएटर्स, कंटेंट रायटर्स, बिझनेस प्रोफेशनल पासून बेसिक युजर्सना ध्यानात ठेवून लॉन्च केली आहे. या लॅपटॉप्सची स्टार्टिंग प्राइस 58,990 रुपये इतकी आहे तर टॉप मॉडेलची किंमत 7 लाख रुपये आहे. ChatGPT बॉट समोर गुगलने सादर केलंय AI बार्ड, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर काम करेल. हे बार्ड LAMDA टेक्नॉलॉजीवर तयार केलंय, जो युजर्सशी थेट कनेक्ट होतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो. गुगलच्या या अपडेट नंतर मायक्रोसॉफ्ट ने सुद्धा सर्च इंजिन बिंग आणि ब्राउझर एज मध्ये नवीन बदल केलेत. व्हॉट्सअपने आपलं नवीन अपडेट जारी केलंय. WA Beta इन्फोच्या रिपोर्टनुसार युजर्स आता फॅमिली आणि फ्रेंड्सना एकाच वेळी 100 फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. आतापर्यंत फक्त 30 फोटो किंवा व्हिडिओ पाठवता येत होते, मात्र यापुढे नवीन अपडेट आला की 100 फोटो व्हिडिओ सेंड करू शकता. ट्विटरच्या ब्लू सर्व्हिससाठी वेब युजर्सना महिन्याला 650 रुपये तर मोबाईल युजर्सना महिन्याला 900 रुपये भरावे लागणार आहेत. ज्या युजर्सना वर्षभराचं सबस्क्रिप्शन हवंय त्यांना 6,800 रुपये इतका दर असणार आहे. वन प्लसच्या क्लाउड 11 इव्हेंटमध्ये 1+11 5G आणि 1+11R 5G लॉन्च झाले. 11R मध्ये तुम्हाला कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+Gen 1 मिळते. याच इव्हेंटमध्ये कंपनीनं पहिला 1+ Pad सुद्धा लॉन्च केलाय, जो 11.61 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च झालाय. यामध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस मिळते. शिवाय या इव्हेंटमध्ये Buds Pro 2 सुद्धा लॉन्च झालाय. हे बड्स IP55 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट कोटिंगसह येतात. मोटोने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Moto E31 लॉन्च केला. यामध्ये 6.5 इंचाचा HD+IPS LCD डिस्प्ले आणि 5000 mAh बॅटरी मिळते. हा फोन Android 13 वर बेस्ड जिओ एडिशन वर रन होतो. सॅमसंग आणि ओपो नंतर आता वन प्लस सुद्धा आपला फोल्डेबल स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. OnePlus V Flip आणि OnePlus V Fold अशी या फोनची नावं असू शकतात. OnePlus ने अनाऊन्स केलंय की हे दोन्ही फोन 2023 सालाच्या 3rd quarter मध्ये लॉन्च होऊ शकतात. Firebolt ने आपले 2 नवीन स्मार्ट वॉच लॉन्च केलेत. स्टारडस्ट आणि डॅगर अशी या दोघांची नावं आहेत. स्टारडस्ट मध्ये 1.95 इंचाचा रेक्टॅंग्युलर डिस्प्ले मिळतोय, ज्यामध्ये 108 स्पोर्ट्स मोड आहेत तर 500 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतात. तर डॅगर मध्ये 1.43 इंचाचा एमोलेड डिस्प्ले, 400 mAh बॅटरी असे फीचर्स मिळतात जी 15 दिवस चालते आणि स्टँड बाय मोड वर 30 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतोय. विकासाचा ध्यास म्हणजे